आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांविरुद्ध राणेंची जीभ घसरली आहे, त्यामुळे पुन्हा नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर राणेला घरात घुसून मारू असा इशारा शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी दिलाय. बेताल वक्तव्य तर म्हणता येणार नाही, पण हे माजलेलं वक्तव्य आहे की महिन्याभरात केंद्रीय मंत्रीपदामध्ये बसल्यानंतर त्याचा माज आल्याचं हे चिन्ह दिसतं आहे. आणि विरोधी पक्षाने केवळ हे भुकण्याकरताच यांना या ठिकाणी सोडलेलं आहे, पण माझं त्या कोंबडी चोराला इशारा आहे की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कांशात बाजू गोष्ट करता, या पुढं जर असं बेआदमीसारखं वागलं तर तुमच्या घरात घुसून त्या ठिकाणी तुम्हाला हिशोबचुकता करू. आंदोलन काय पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर जे आम्ही बोललो ते करून दाखवू. तू काय मुख्यमंत्र्याला पोषशील रे, आम्ही तुझ्या कोकणामध्ये येऊन तुला दाखवू शिवसैनिक काय असतं ते. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना स्टाईल राहील आणि त्याला त्याच भाषेत उत्तर आम्ही देऊ, त्याचा माज उतरू आम्ही, त्याचा हा बोलायचा. नारायण राणे यांचा आता फुगा फुटलेला आहे, ते ऑक्सिजनवर आहेत आणि सामान्य शिवसैनिकांनीच त्यांचा फुगा फोडलेला आहे. आता दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करण्यापलीकडे त्यांना कोणतंही काम राहिलेलं नाहीये. त्यांच्यावर एकच जबाबदारी दिली आहे, उद्धव ठाकरेंवर टीका करा, मातोश्रीवर टीका करा आणि शिवसेनेवर टीका करा, हेच त्यांचं ऑक्सिजन आहे. आणि हे त्यांनी केलं नाही तर त्यांचं मंत्रिपद जाणार आहे, त्यामुळे मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावंच लागणार. त्याच्यामुळे नारायण राणे काय करतायत याची आम्हाला अजिबात चिंता नाही. हे ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीच्या बाबतीत उल्लेख केला, कानाच्या खाली वाजवीने हे बोलले, मला वाटते हे मुख्यमंत्र्यांचं नाही संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. लोकांना कळलं पाहिजे की कायदेपेक्षा कोणी मोठे नाही. जर कायद्याच्या चौकटीत एखाद्या चुकीचे कोणी वागत असेल तर निश्चित रूपाने कारवाया होतील. ज्या पद्धतीने बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलं होतं, तीच पद्धत महाराष्ट्रामध्ये ते करू इच्छित आहे. निश्चित रूपाने या महाराष्ट्रामध्ये भाजपने जे राजकारण करण्याची सुरुवात केलेली आहे, अजिबात महाराष्ट्र त्याला स्वीकारणार नाही आणि जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई होते.